बाबांचं गेले 45 वर्षे म्हणजे वयाच्या जवळजवळ 20 वर्षापासून हे वारी करत होते. आत्तापर्यंत त्यांनी एकही स्वतःची मंडळी गेल्या 2 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदरच्या वर्ष आजारी असताना सुद्धा या माणसांनी वारी केलेली आहे. फक्त मैतीच्या दिवशी ते वारी सोडून फक्त एक दिवस मैत करण्यासाठी गावी गेले, त्यांची परत वारी लागली. पंढरीचा वारकरी वारी चुको न देहरी, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचं नाम, हेची माझी उपासना लागे संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे. कितीही बिकट परिस्थिती ओढावली तरी देखील ते वारी करणं सोडत नाहीत. प्रपंचाचं काहीही झालं तरी ते नित्यनेमानं वारी करतात. जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगाची प्रचिती वारीच्या वाटेवर दिवेघाट इथं आली. गळ्यात वीणा, डोक्यावर फेटा, मुखानं श्री विठ्ठलाचं नाम घेत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील सर्वात अवघड टप्पा म्हणजेच दिवेघाट पार करणाऱ्या 86 वर्षीय बाबांबद्दल सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत होते. पुरंदर तालुक्यातील वीरगावचे हरिभक्त लक्ष्मण मुळीक यांचं वय आता 86 वर्ष आहे. त्यांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची आवड. वयाच्या 26व्या वर्षापासून त्यांनी पंढरपूरची वारी सुरू केली, ती आज तागायत सुरू आहे. बाबा ताराबाई धुमाळ दिंडीत वीणेकरीची सेवा करतात. वारी काळात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं, मात्र त्यांनी वारीचा नेम कधीच सोडला नाही. 2019 साली वारी काळात मुळीक बाबा यांच्या पत्नी आजारी होत्या. बाबा वारी करत असताना त्यांच्या पत्नीचं निधन झालं. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र. त्यांना ही माहिती समजताच अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील त्यांनी गावी जाऊन आपल्या पत्नीचं एक दिवस येऊन विधी कार्य पूर्ण केलं आणि ते पुन्हा वारीमध्ये सहभागी झाले. संतांची प्रतिमा बाबांमध्ये हुबेहूब पाहायला मिळाली. बाबांची काळजी घेण्यासाठी गेली 6 वर्षांपासून त्यांच्या बहीण रखुमाबाई सोबत असतात. दिनकर पांडुरंग धसाडे, भगवान ज्ञानोबा जमदाडे, अरुण समगीन हे वारकरी बाबांसोबत गेली 15 ते 20 वर्षांपासून वारी करतायत. बाबा वारीचा एकंदरीत काय अनुभव सांगाल तुम्ही? एवढं वय झाले तुम्हाला चालताना त्रास होतो तरी सुद्धा? नाही, अजिबात त्रास नाही. आत्तापर्यंत त्रास अजिबात नव्हता. या बाबांसोबत या दिंडीमध्ये चालणारे काही टाळकरी आपल्यासोबत आहेत जे बाबांसोबत गेली 25 वर्ष 10 वर्ष चालत आहेत, त्यांच्याकडे आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया. बाबांसोबत 10 वर्षापासून आहे आमची दिंडी. वीरगावशी पुरंदर तालुक्यातील ताराबाई बळवंतराव धुमाळ या नावाने चालू आहे. बाबा जवळजवळ 2 वर्षापूर्वी त्यांच्या मिसेस जरी आजारी होत्या, सिरियस होत्या शेवटच्या स्टेपला, परंतु परत त्यांना म्हणतात जा घरी तरी गेलं नाही. ज्यावेळेस त्यांची डेट झाली नंतर मग फोन आल्यानंतर मग त्यांना आम्ही घरी जायची व्यवस्था केली, तरीसुद्धा बाबा घरी गेले नाहीत. यंदाही त्यांच्या मुलगा म्हणत होता जाऊ नका, पण नाही, त्यांच्या मुलाचा मला सकाळी धरणे 2 वेळा फोन आला चौकशी करायसाठी. मग त्यांना सांगितलं आहे माझ्याकडे, त्याला फोनवर सांगितली मी आहे त्यांच्या संघ. आणखी काही वारकरी आहेत जे बाबांसोबत गेली 25 वर्षापासून वारी करत आहेत. महासुपर गृहकर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. बाबांचं गेले 45 वर्षे म्हणजे वयाच्या जवळजवळ 20 वर्षापासून हे वारी करत होते. दरवर्षी विण्याचं काम आळंदी ते पंढरपूर हे सतत वीरगावची दिंडी, वीर पंजरे या गावची दिंडी आहे. या दिंडीमध्ये एक नंबरने चालणारे वारकरी. आत्तापर्यंत त्यांनी एकही स्वतःची मंडळी गेल्या 2 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदरच्या वर्ष आजारी असताना सुद्धा या माणसांनी वारी केलेली आहे. फक्त मैतीच्या दिवशी ते वारी सोडून फक्त एक दिवस मैत करण्यासाठी गावी गेले. वारीच्या काळातच झालं. सासवड मुक्कामी असताना 2000 आता 2 वर्ष 3 वर्ष निधन एक दिवस फक्त मैतीसाठी तिथे गेले, त्यांची परत वारी लागली.
बाबांबद्दल म्हणजे काय लय जीव होते त्यांचं म्हणजे लय अनुभव आमचा बी लय त्यांचा जीव म्हणजे आम्हाला बी शिकवायला याला ते चांगले होते त्याच्यामुळे बाबानं तुम्हाला वारीसाठी प्रेरित केलं आम्हाला हा लय माणसं जोडली त्याशी आम्ही बाबांच्या बरोबर सारखा असतो वीरच्या आळंदी आळंदीपाशी त्यांना पंढरपूरला आम्ही व्यवस्थित लक्ष देऊन येतो त्याच्यामुळं ते जास्त आनंद घेण्याच्या ह्याच्यात पडतात ते असं आजकालच्या तरुणांनी वारीला आलंच पाहिजे आजकालच्या तरुणांनी आज इतकं वयोवृद्ध माणूस असताना सुद्धा वारीला येऊ शकतो विना घेऊ शकतो तर तरुणांनी का नाही येऊ असं माझं तरुणांना सांगणं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत तुर्तास. धन्यवाद. ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, सासवड, पुणे.